नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक प्रशांत खेडकर, राज्यशास्त्र विभाग प्रमुख, श्री दादासाहेब गवई चॅरिटेबल ट्रस्ट द्वारा संचालित रामकृष्ण महाविद्यालय धारापूर। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासामध्ये आपण राज्यपाल चे अधिकार व कार्य याविषयी चर्चा करूया। राज्यपालाचे अधिकार भारतीय संविधानाच्या सूचीमध्ये स्पष्ट केलेले आहे, त्यानुसार राज्यपाल हा कार्यकारी विभागाचा प्रमुख असतो। राज्यपालाचे अधिकार पाळत असताना पहिला अधिकार पाहू, कार्यकारी व प्रशासन विषयक अधिकार। भारताच्या कार्यकारी विभागाचा प्रमुख हा राष्ट्रपती असतो, त्याचप्रमाणे प्रत्येक घटक राज्यातील प्रशासनाचा कार्यकारी प्रमुख हा राज्यपाल असतो। राज्यपाल हा राष्ट्रपतीचा प्रतिनिधी म्हणून कामकाज पाहतो। कार्यकारी विभाग चालवण्याची जबाबदारी ही राष्ट्रपतीवर असते आणि ही जबाबदारी पार पाडत असताना राज्यपाल पुढील अधिकाराचा वापर करतो, त्यामध्ये मुख्यमंत्र्याची नियुक्ती करण्याचा अधिकार। राज्यपालाला मुख्यमंत्र्याची नियुक्ती करण्याचा अधिकार आहे। राज्यपालाला मुख्यमंत्र्याची नियुक्ती करण्याचा अधिकार जरी असला तरी राज्यपाल हा स्वइच्छेने मुख्यमंत्र्याची नियुक्ती करू शकत नाही। मुख्यमंत्री होण्याकरता त्या व्यक्तीला विधानसभेमध्ये बहुमत असणं आवश्यक आहे। विधानसभेमध्ये ज्या व्यक्तीला बहुमताचा पाठिंबा आहे किंवा बहुमत पक्षाचा नेता आहे अशा व्यक्तीलाच राज्यपाल हा मुख्यमंत्री पदासाठी आमंत्रित करतो व त्याची नियुक्ती करतो। त्यानंतर मंत्र्याची नियुक्ती व बढतर्फी करण्याचा अधिकार। मुख्यमंत्र्याच्या नियुक्तीप्रमाणे तो मुख्यमंत्र्याच्या सहकार्याची म्हणजेच मंत्र्यांची सुद्धा नियुक्ती करतो। मंत्र्याची नियुक्ती करत असताना मुख्यमंत्री मंत्र्यांची यादी घोषित करतो आणि ती यादी राज्यपालाकडे देतो। राज्यपाल त्याप्रमाणे त्या मुख्यमंत्र्याला आणि इतर मंत्र्याला शपथ देतो आणि त्यांची नियुक्ती करतो। साधारणतः मंत्री ची जी नियुक्ती आहे हे मुख्यमंत्र्याच्या सल्ल्यानुसार केल्या जाते। बडतर्फ करण्याचा अधिकार मुख्यमंत्र्याने सांगितलेल्यानुसार राज्यपाल हा त्या मंत्र्यांना बडतर्फीचे आदेश काढतो। त्यानंतर आहे राज्य शासनाला मार्गदर्शन करण्याचे कार्य। राज्यपाल हा राज्य शासनाला मार्गदर्शन करतो आणि राज्यामध्ये शासन कारभार चालवण्याची जबाबदारी ही मुख्यतः मंत्रिमंडळावर असते, कारण की मंत्री हा वेगवेगळ्या शासन खात्याचा प्रमुख असतो। परंतु राज्यपाल हा मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये कधीही उपस्थित राहत नाही। अशा वेळेस राज्य शासनाला जर त्याला मार्गदर्शन करायचं असेल तर राज्यपाल हा मुख्यमंत्र्याच्या मार्फत मंत्रिमंडळाला आपला संदेश कळवतो। त्याचप्रमाणे मंत्रिमंडळाच्या कारभाराबद्दल जर त्याला माहिती घ्यायची असेल तर तो मुख्यमंत्र्यामार्फतच ती माहिती घेतो। राज्यपाल हा प्रत्यक्षरित्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये कधीही उपस्थित राहत नाही। अशाप्रमाणे राज्यपाल आणि मंत्रिमंडळ यामधलं दुव्याचं जे काम आहे हे मुख्यमंत्री करतो। त्यानंतर आहे राज्य शासन व्यवस्थेतील महत्वपूर्ण पदाधिकाऱ्याची नियुक्ती करण्याचा अधिकार। राज्य शासन व्यवस्थेमध्ये जे महत्वपूर्ण पदाधिकारी आहे जसे महाधिवक्ता आहे, राज्य लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष आहे, विधान परिषदेमधील 161 सदस्य आहे, त्याचप्रमाणे विद्यापीठाचे वेगवेगळे कुलगुरू आहे, या सर्वांची नियुक्ती जी आहे ही नियुक्ती करण्याचे अधिकार जे आहे हे राज्यपालाला असतो। राज्यपाल ह्या सर्व नियुक्त्या मुख्यमंत्र्याच्या सांगण्यानुसार किंवा मुख्यमंत्र्यांनी घोषित केलेल्या नावानुसार करीत असतो। त्यानंतर दुसरा अधिकार आहे विधिविषयक अधिकार किंवा याला कायदेविषयक अधिकार असे म्हणतात। कायदेविषयक अधिकार, कायदा करण्याची मुख्यतः जबाबदारी ही विधिमंडळाची असते, परंतु विधिमंडळाशी संबंधित जे अधिकार आहे ते राज्यपालाला आहे। त्या अधिकाराची जी नोंद आहे ही कायदेविषयक अधिकारामध्ये होते। कायदेविषयक अधिकारामध्ये राज्य सभागृहाचे अधिवेशन आमंत्रित करण्याचा जो अधिकार आहे हा राज्यपालाला आहे। राज्य
राज्य विधिमंडळाचे जे अधिवेशन जे आहे जसं विधानसभा आणि विधान परिषदेचे अधिवेशन आमंत्रित करण्याचा जो अधिकार असतो हा राज्यपालाला असतो. साधारणतः दोन वेळा हे अधिवेशन भरले जाते. आवश्यकता जर भासली तर अतिरिक्त अधिवेशन बोलावण्याचा अधिकार सुद्धा राज्यपालाला आहे. त्याचबरोबर विधिमंडळाच्या बैठकीत अभिभाषण करतो. विधिमंडळाच्या सुरुवातीला सत्रामध्ये राज्यपाल हा विधिमंडळाचं मध्ये अभिभाषण करीत असतो. हे अभिभाषण जे आहे पूर्णपणे मंत्रिमंडळाने तयार केलेले असते. त्यानंतर आहे विधानसभेचे मुदतपूर्व विसर्जन करण्याचा अधिकार. विधानसभेचा कार्यकाळ हा 5 वर्ष असतो. 5 वर्ष जरी कार्यकाळ असेल तरी त्यापूर्वी तिचे मुदतपूर्व विसर्जन करण्याचा अधिकार राज्यपालाला आहे. राज्यपाल हा निर्णय स्वतः घेत नाही, परंतु मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यानुसार राज्यपाल विधानसभेचे मुदतपूर्व विसर्जन करू शकतो. त्यानंतर आहे विधिविषयक अधिकार. विधिविषयक अधिकारामध्ये अध्यादेश किंवा वटहुकूम काढण्याचा अधिकार राज्यपाल अध्यादेश किंवा वटहुकूम काढण्याचा अधिकार राज्यपालाला आहे. अध्यादेश काढणे किंवा वटहुकूम काढणे म्हणजे काय? तसा कायदा करण्याचा अधिकार हा कायदेमंडळाचा असतो, म्हणजे घटक राज्यामध्ये विधिमंडळाला असतो. आणि विधिमंडळ हे कायदा निर्माण करण्याची प्रक्रिया अधिवेशन काळामध्ये असते. परंतु हा अधिवेशन काळ सोडून जर मधल्या काळामध्ये जर राज्याला कायद्याची आवश्यकता जर भासली तर अशा वेळेस राज्यपाल हा अध्यादेश काढत असतो. आणि हा अध्यादेशाचा दर्जा जो असतो एखाद्या कायद्याप्रमाणे असतो आणि कायद्याप्रमाणे त्याचं महत्व असते. पुढील अधिवेशनामध्ये हा जो अध्यादेश आहे हा अधिवेशनामध्ये मांडला जातो. अधिवेशनामध्ये जर याला विधिमंडळाची संमती मिळाली तर त्याचं कायद्यात रूपांतर होते, अन्यथा तो रद्द केला जातो. त्यानंतर आहे विधिमंडळाने मंजूर केलेल्या विधेयकाबाबत नकाराधिकार. विधिमंडळामध्ये एखादं विधेयक मांडलं जाते, ते विधेयक दोन्ही सभागृहांना मंजूर केल्यानंतर त्याचं कायद्यामध्ये रुपांतर होण्याकरता राज्यपालाची संमती मिळणं आवश्यक असते. जोपर्यंत राज्यपालाची संमती मिळत नाही तोपर्यंत त्याचं कायद्यामध्ये रुपांतर होऊ शकत नाही. जर विधिमंडळाने मंजूर केलेले विधेयक हे राज्यपालासमोर जाते आणि राज्यपाल त्या विधेयकाला मंजूर अथवा नामंजूर करू शकतो, परंतु हा जो अधिकार आहे राज्यपालाचा अंतिम स्वरूपाचा नाही. राज्यपालानं एखादा विधेयक जर फेटाळला आणि तेच विधेयक पुन्हा विधिमंडळानं जर मंजूर केलं तर राज्यपालाला संमती द्यावी लागते. त्यानंतर आहे विधानसभेत विधेयक सादर करण्यासाठी पूर्वसभा. जे महत्वपूर्ण विधेयक जे असतात, अर्थविधेयक, धनविधेयक, हे विधेयक सादर करण्यापूर्वी राज्यपालाची संमती घेणं आवश्यक असते आणि तो संमती देण्याचा अधिकार हा राज्यपालाला आहे. विधिमंडळाच्या सभागृहात सदस्य नियुक्त करण्याचा अधिकार. विधिमंडळाच्या सभागृहामध्ये काही सदस्य जे आहे हे राज्यपालाने नियुक्ती केलेले असतात. जसे विधानसभेमध्ये अँग्लो इंडियन गटाला पुरेसे प्रतिनिधित्व देण्यासाठी सदस्य नियुक्त करतो, त्याचप्रमाणे विधान परिषदेमध्ये जे 61 सदस्य आहे हे नियुक्त करण्याचा अधिकार हा राज्यपालाला असतो. त्यानंतर आहे न्यायविषयक कार्य किंवा न्यायविषयक अधिकार. घटक राज्याच्या उच्च न्यायालयातील न्यायाधीशाची नियुक्ती करताना राष्ट्रपती राज्यपालाचा सल्ला घेतो. म्हणजे घटक राज्यामधील उच्च न्यायालयातील न्यायाधीशाची नियुक्ती करण्याचा अधिकार जरी राष्ट्रपतीला असला तरी ती नियुक्ती करत असताना संबंधित घटक राज्याच्या राज्यपालाचा सल्ला घेतला जातो. त्यानंतर आहे उच्च न्यायालयातील न्यायाधीशांना शपथ देण्याचे कार्य. उच्च न्यायालयातील न्यायाधीशांना शपथ देण्याचं कार्य जे आहे हे राज्यपाल करतो. त्यानंतर घटक राज्यातील दुय्यम न्यायालयातील न्यायाधीशांना शपथ देण्याचे कार्य हा त्यांच्या नियुक्त्या त्याचप्रमाणे बदली बढती आणि पदच्युती या सर्व बाबी राज्यपालाच्याच नावेने करता येतात. त्यानंतर आहे राज्य कार्यकारी मंडळाच्या अधिकार क्षेत्राशी संबंधित क्षमादानाचा अधिकार. म्हणजे राज्य कार्यकारी मंडळाच्या अधिकार क्षेत्राशी संबंधित एखाद्या गुन्हेगाराला जर फाशीची शिक्षा झाली असेल आणि त्यांना क्षमा
दानाचा अर्ज केला असेल तर अशा व्यक्तीची शिक्षा कमी करण्याचा किंवा ती शिक्षा माफ करण्याचा अधिकार हा राज्यपालाला आहे. त्यानंतरचा अधिकार आहे स्वविवेकाधीन अधिकार. स्वविवेकाधीन अधिकार हा थोडा वेगळा अधिकार आहे. म्हणजे साधारणतः राष्ट्रपतीचे अधिकार आणि राज्यपालाचे अधिकार हे सारखे आहे. राष्ट्रपतीचे अधिकार हे संपूर्ण भारताशी संबंधित असतात आणि राज्यपालाचे अधिकार हे संबंधित घटक राज्याशी संबंधित असतात. परंतु स्वविवेकाधीन अधिकार जो आहे हा राष्ट्रपतीला अधिकार दिसून येत नाही. आतापर्यंत जे अधिकार पाहिले आपण तीन प्रकारचे अधिकार, हे सर्व अधिकार वापरत असताना राज्यपाल हा मुख्यमंत्र्याच्या सल्ल्यानुसार या अधिकाराचा वापर करतो. परंतु स्वविवेकाधीन अधिकार असा आहे की जो राज्यपालाला स्वतःच्या विवेकानुसार म्हणजे स्वतःच्या इच्छेनुसार वापरता येतो. ते स्वविवेकाधीन अधिकारामध्ये येते विधानसभेत कोणत्याही एका पक्षाला बहुमत प्राप्त झाले नसेल तर मुख्यमंत्री नियुक्त करण्यासंबंधी निर्णय तो स्वमताने घेतो. म्हणजेच काय तर विधानसभेमध्ये ज्या पक्षाला बहुमत प्राप्त झालं असेल अशा पक्षाच्या नेत्याला मुख्यमंत्री पदी नियुक्त केलं पाहिजे असा नियम आहे. परंतु कोणीही एका पक्षाला बहुमत प्राप्त झालं नसेल आणि मुख्यमंत्री निवडीच्या बाबतीत एकमत नसेल तर कोणीही एका पक्षाला बोलायचं हा निर्णय तो स्वमताने घेऊ शकतो. त्यानंतर आहे राज्यातील घटनात्मक शासन व्यवस्थेच्या कार्याचा पाक्षिक अहवाल राष्ट्रपतींना सादर करताना. राज्यपाल हा राष्ट्रपतीचा प्रतिनिधी म्हणून काम करतो. त्यामुळे राज्यपालातील शासन व्यवस्थेच्या जो कार्याचा अहवाल जो आहे तो अहवाल राष्ट्रपतीला सादर करावा लागतो. परंतु सादर करत असताना त्या अहवालामध्ये कोण्या गोष्टीची नोंद करायची याविषयी निर्णय हा राज्यपालाचा असतो. त्यानंतर राष्ट्रपती राजवट सुरू करण्यासंबंधी राष्ट्रपतींना शिफारस करण्याचा अधिकार. संविधान कलम 356 नुसार राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा अधिकार हा राष्ट्रपतीला जरी असला तरी त्या संबंधीची जी शिफारस आहे ती शिफारस राज्यपालाद्वारे केली जाते. एखाद्या घटक राज्याची संविधान यंत्रणा कोसळली आहे या कारणावरून ही शिफारस करण्याचा जो निर्णय असतो हा राज्यपालाचा असतो आणि राज्यपाल हा निर्णय स्वविवेकाधीन मतानं घेतो. त्यानंतर आहे राज्य विधिमंडळाने मंजूर केलेले विधेयक राष्ट्रपतीच्या संमतीसाठी राखून ठेवण्याचा निर्णय. राज्य विधिमंडळानं मंजूर केलेल्या विधेयकाला राज्यपालाची संमती असणं आवश्यक आहे. काही विधेयकाच्या बाबतीत राज्यपाल स्वतः संमतीनं घेतात ते विधेयक राखून ठेवतो आणि ते राखून ठेवून राष्ट्रपतीच्या संमतीसाठी पाठवण्याचा निर्णय तो स्वमताने घेतो. त्यानंतर आहे काही विशिष्ट परिस्थितीत मंत्रिमंडळाच्या सल्लेनुसार अध्यादेश काढण्यापूर्वी या संदर्भात राष्ट्रपतीची विचार विमर्श करण्याविषयी. म्हणजे अध्यादेश जर काढायचा असेल तर काढण्यापूर्वी राष्ट्रपतीची विचार विमर्श करायचा की नाही करायचा याविषयी निर्णय तो स्वमताने घेऊ शकतो. त्यानंतर तर अशा प्रकारे राज्यपालाचे अधिकार आपल्याला सांगता येतात. राज्यपालाच्या अधिकाराचं एकमात्र विश्लेषण केलं असता आपल्याला असे निदर्शनास येते की राज्यपाल हे सर्व अधिकार जे आहे हे मुख्यमंत्र्याच्या सल्ल्यानुसार वापरत असतो. परंतु स्वविवेकाधीन जो अधिकार आहे हा स्वविवेकाधीन अधिकार मध्ये तो त्याच्या भूमिकेवर किंवा जो व्यक्ती राज्यपाल आहे त्या व्यक्तीवर ते अधिकार कसा वापरतो यावरच सर्व गोष्टी अवलंबून असतात. राज्यपालाचे स्थान व भूमिका पाहिले असता असे निदर्शनास येते की राज्यपालाचे घटनात्मक स्थान. राज्यपालाचे घटनात्मक स्थान हे नाममात्र शासन प्रमुखाचे आपल्याला दिसून येते. परंतु स्वविवेकाधीन अधिकाराचा विचार जर केला तर राष्ट्रपती हा निर्णय काही बाबतीत घेऊ शकतो. व्यवहारिकदृष्ट्या नाममात्र शासन प्रमुख आपल्याला दिसून येतो. त्यानंतर 1967 पर्यंत आणि 1967 नंतर जर राज्यपालाची स्थिती पाहिली तर दोन्ही भूमिकेमध्ये आपल्याला फरक दिसून येतो. 1967 पर्यंत भारतामध्ये काय झालं की एकाच ठिकाणी केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये एकच राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचं सरकार असल्यामुळे राज्यपालाची भूमिका ही फारशी वादग्रस्त किंवा वेगळ्या स्वरूपाची आपल्याला दिसून आली नाही. परंतु 1967 नंतर काय झालं की केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये वेगवेगळे सरकार असल्यामुळे राज्यपालाच्या भूमिकेची स्थिती ही परिवर्तित झालेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर आहे राज्यपालाची भूमिका. राज्यपालाची जी भूमिका आहे
ही केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये कोणची सरकार आहे आणि राज्यपाल पदावर विराजमान होणारा व्यक्ती हा कशा प्रकारे कार्य करतो यावर अवलंबून आहे। तर अशा प्रकारे आजच्या तासामध्ये आपण राज्यपालाचे अधिकार याविषयी माहिती पाहिली। धन्यवाद।